दलित स्वयंसेवक संघ संचलित अन्नभाव साठे स्मारक संस्था राज्यस्तरीय मोफत वधूवर पालक परिचय मेळावा कालाळंदी या ठिकाणी संपन्न झाला. संपूर्ण राज्यभरातून या मेळाव्यात वधूवर पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. वैजयंतीताई उमरगेकर नगराध्यक्ष आळंदी, अनुराधताई गोरखे नगरसेविका पिंपरी चिंचवड, सुवर्णाताई बुरुडे, विजयाताई तापकीर, कोमलताई साळुंके, माननीय दादासाहेब सोनवणे, निलेश वाघमारे, ॲडव्होकेट राजश्री अडसूळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू धडे यांनी अध्यक्षीय भाषण झाले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक बाळश्रीराम पाटोळे, बाळासाहेब पाटोळे, गबाजी लोंढे, सूर्यकांत खुडेसर, लक्ष्मण लोंढे, सुजित रणदिवे, एकनाथ साळवे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खुडेसर यांनी केले. दादासाहेब सोनवणे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. बाप्पू भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले व निलेश वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी बोल महाराष्ट्र न्यूजने घेतलेला आढावा. धन्यवाद. की मातंग ध्वजाचा मेळावा काय घेऊन म्हणून आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जे आपलं ऑफिस आहे ते 40 वर्ष चालू आहे. तरी सुद्धा मुख्यालय नेहरू स्टेडियम, अण्णाभाऊ साठे ग्रंथालय, अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून काम करतोय. त्या माध्यमातून आपण भगवान पेठेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले याच्यामध्ये 1991 पहिला मेळावा घेतला. नंतर सातारा, मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे शहरामध्ये अशा विविध भागामध्ये आपण मेळावे आयोजित केले. 46 मेळावे आयोजित केले आणि हा आपण 47वा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या मेळाव्यासाठी आपण ज्या आलेला त्या आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या विवाह मेळाव्यासाठी जे इथे आलेले जे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते की इथे इथून त्यांचा विवाह जुळावे व त्यांचे संसार खूप चांगल्या पद्धतीने चालावे असं मी त्यांना खूप शुभेच्छा देते. भेटू शकणार नाही किंवा येणार नाही, तुम्ही त्यांना जे व्यासपीठ पण करून दिलेले मी या दोन्ही ज्यांनी कार्यक्रम उपस्थित केलेला आहे, कार्यक्रम घडवला आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो. मला बोलून या दलित शिवसेना संघटनेचे सहर्ष स्वागत आणि आभार मानतो. मी समाजाचा कार्यकर्ता कसा आहे का हे सर्व राज्यातील संघटनेचे पदाधिकारी त्यांची सांगतात. परंतु आपण बसलेली मंडळी बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय स्वागत सत्कार करण्याच्या भागात गडबड तुम्ही पाहतात आणि मनामध्ये थोडंसं वाटत असलं आम्ही आलोय कशासाठी आणि ही मंडळी यांचा सत्कार राजकारण जिथे चालते असा काही गैरसमज करू नका. तर काही या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला घडेरी केला आहे, भागातील आपले चौकीचे साठवणी आहे, सोमने साहेब आहे, समाजाचे कार्यकर्ते आहे, त्यांनी त्यांनी मान सन्मानाने इथल्या वेगळ्या भागातील पंचक्रोशीचे नगर शहर नगर शिक्षा समाजाला मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते अशा मंडळीला एक आनंदाने बोलवलेला असलेला आणि त्या मंडळी आल्यानंतर त्यांचा आदर औचित्य ते करत असून आपल्या समाजाच्या वतीने करतात